मुलांना तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून आम्ही दोघी सहकारी शिक्षिका भगिनी तुमच्या समोर आलेलो आहोत. येत्या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी ऑनलाईन एज्युकेशन सुरू होणार आहे. खरं तर मागच्याच आठवड्यात सुरू करायला हवं होतं पण काही तांत्रिक कारणामुळे पुढच्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे. तर मग त्यासाठी आपल्याला ऑनलाईन एज्युकेशन घ्यायचं तर गुगल फॉर्मच्या पद्धतीने मदतीने प्रश्न येत होते तुम्हाला. यूट्यूबवरून व्हिडिओ तुम्ही पाहू शकत होता, ते पण सोपं होतं. पण या वर्षी आपल्याला ऑनलाईन एज्युकेशन घ्यायचं आहे ते लाईव्ह घ्यायचं आहे. लाईव्ह याचा असा अर्थ आहे की गुगल मीट किंवा झूम या माध्यमातून आपण वेबिनार किंवा मीटिंग सारखं एज्युकेशन घेणार आहोत. त्यासाठी तयारी तुम्ही करायची आहे. त्यासाठी तयारी पासून करायची मुलांना की सगळ्यात पहिले वेळेवरच मीटिंगला हजर राहायचं. मीटिंगची जी वेळ पडेल तुम्हाला ती वेळ पाहायची. तसं वेळापत्रक तुम्हाला तासिकांचं मिळणार आहे पण ग्रुपवर पाठवलंय. हा चाललंय. आणि मग त्याप्रमाणे तुम्ही वेळेला जॉईन व्हायचंय. पण त्यासाठी काही सूचना आहेत महत्वाच्या. त्या सूचनांचं पालन केलं तरच व्यवस्थित अध्ययन अध्यापन घडू शकेल. काय काय सूचना आहेत बरं क्रमाने आपण त्यात? सगळ्यात पहिलं की आल्यानंतर अटेंडन्स द्यायची. अटेंडन्स द्यायची. नंतर आपला माईक बंद ठेवायचा. तुमचा माईक बंद असेल आणि तुमचा व्हिडिओ चालू ठेवला तर चालेल पण माईक मात्र कंपल्सरी बंद करायचा, म्यूट करायचा. व्हिडिओ जर चालू ठेवायचा असला तर कशा परिस्थितीत व्यवस्थित घरामध्ये कुठे बसलेल्या आहात मग तुमच्या घरातलं काही दिसायला नको. नाहीतर शेअर होणार आहे. हा कारण तुम्ही सगळ्यांना दिसणार आहात मुलांनो. तुम्ही जेव्हा ऑनलाईन याल ना झूम मीटिंगला किंवा गुगल मीटवर त्यावेळेला तुम्ही सगळ्यांना दिसणार, तुमच्या घरातलं सगळ्यांना दिसणार, तुमच्या घरातले आवाज ऐकू येणार. ते येणार आहे त्याची काळजी तुम्ही घ्यायची हे लक्षात घ्या. आणि मग आता त्यासाठी तुम्ही काही युट्यूबवर व्हिडिओ लेक्चर पाहून शिका की कशा पद्धतीने आपण मीटिंग अटेंड करायची. तसं आमच्याकडून मार्गदर्शन होणार आहेच. आणि स्क्रीनवर आपले सगळे मित्र दिसल्यावर त्यांना हाय हॅलो गप्पा मारत नाही बसायच्या. हे ऑनलाईन शिक्षण नाही देते. त्याच्यासाठी ऑनलाईन नाहीये शिक्षण. कारण तुम्हाला प्रत्यक्ष जसं वर्गात जसं शिकवलं जातं त्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाणार आहे. म्हणून त्या प्रकारे जसं वाहतुकीचे नियम असतात ना बाळांनो, वाहतुकीचे नियम असतात किंवा तुम्ही वर्गात प्रवेश करताना शाळेत वागताना नियम पालन करता, घरात राहतो तेव्हा नियम पालन करता, त्याच प्रकारे या ऑनलाईन एज्युकेशनमध्ये किंवा या व्हर्च्युअल क्लासेसमध्ये तुम्ही सगळे नियम पालन करायचे आहेत. कुठलाही नियम विसरायचा नाही. आणि आजकाल तर खूप गोष्टी तुम्हाला माहिती आहेत पहा, त्यांचा वापर करायचा, योग्य पद्धतीने शिष्टाचार पालन करायचे. नियम पालन केले तर मग आपण ऑनलाईन अगदी खराब दिसणार नाही. दिसणं महत्वाचं नाही, आपलं वागणं महत्वाचं आहे. आणि आपण जे काही अध्ययन अध्यापन करणार आहोत ते जर सुरळीतपणे पार पाडायचे असेल तर तुम्हाला ह्या सूचनांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर मॅडम शिक्षा पण देऊ शकतात. हा मुलांना कशी शिक्षा मिळेल? हा मग आम्ही रिमूव्ह करून टाकू तुम्हाला. आणि पालकांना तुमचं नाव सांगू आम्ही की यांचं सहकार्य नाहीये. म्हणून तुम्ही काळजी घेणं फार महत्वाचं आहे. पहा तुम्ही काय करता, कसं वागता, कसं बसता, कसं बोलता, याचं सगळं लाईव्ह प्रक्षेपण शिक्षकांना होणार आहे. तुमच्या पालकांना दिसणार आहे. पालकांनाही तुम्ही दिसणार. म्हणजे तुम्ही कसे वागता बोलता ते सगळं सगळ्यांना इतरांना पण दिसणार आहे. तुमच्या फ्रेंड्सला, टीचरला, तुमचे पालक असतील त्यांना पण दिसणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही काळजी घ्यायची आहे हे लक्षात घ्या. आणि सूचनांचं पालन याच्यासाठी करायचं की आपल्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान होऊ नये. अभ्यास महत्वाचा आहे. हे एक ऑनलाईन लेक्चर घ्यायला किती अडचणी येतात हे आता शिक्षकांना विचारा तुम्ही. अरे मुलांना तुम्ही प्रयत्न करा बरं की ऑनलाईन असं फोनच्या माध्यमातून किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून कुणाला तरी शिकवायचंय. तुम्हाला जर अशी वेळ आली तर काय काय अडचणी येऊ शकतात पहा बरं. विचार करून सोपं आहे का हे, त्यासाठी खूप नियोजन करावं लागतं. आणि सगळ्यात महत्वाची सूचना डाटाबद्दल. मग फोनचा डाटा तुम्हाला इंटरनेटचा पॅक तर मारावाच लागेल ना, तो खूप जपून वापरावा लागेल. कदाचित तुम्ही दोन तीन बहीण भावंड असले तर प्रत्येकाचं लेक्चर सगळं हे होणं आणि मग ते सगळं करणं कठीण आहे. म्हणून काय करायचं,
की मोबाईलचा डाटा विनाकारण वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्ही. आणखी काही सूचना द्यायच्या? सध्या तरी एवढ्या सूचना आहे. ज्या वेळेस आपण प्रत्यक्ष ऑनलाईन तासिकेला सुरुवात करतो किंवा करू त्याच वेळेस आपल्याला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागेल, त्यावेळेस त्या सूचना सांगितल्या जाईल आणि ज्या सूचना सांगितल्या जाईल त्या सूचनांचं विद्यार्थ्यांनी तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. मार्गदर्शन केलं जाईल. धन्यवाद. बाय बाय. हॅव अ नाइस डे. थँक्यू.